चला लास्ट वीडियो मध्ये आपण 17 नंबरचा न्यूमेरिकल बघितला, ह्या व्हिडिओ मध्ये आपण 18 नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहे जो तुमच्यासाठी असेल मोस्ट आयएमपी। चला काय सांगितलं, मोटरसायकलिस्ट ऍज अ अंडरगोइंग द वर्टिकल सर्कल इनसाइड ए स्पियर ऑफ इट इथ, म्हणजे काय या पद्धतीने तो रोटेट होतोय, ठीक आहे, या प्रकारे तो रोटेट होतोय। इथं एक पॉईंट आहे, इथला एक पॉईंट आहे, इथला एक पॉईंट आहे, या पॉईंटला मी ए म्हटलं, या पॉईंटला मी बी म्हटलं, या पॉईंटला मी सी म्हटलं। इथला जो स्पीड असतो तो असतो मॅक्झिमम, आणि इथला जो स्पीड असतो तो असतो तुमचा मिनिमम, आणि इथला जो स्पीड असतो त्याला आपण व्ही मिड म्हणतो, ठीक आहे। द स्पीड ऑफ ए मोटरसायकल व्हेरीज बिटवीन 6 मीटर सेकंड टू 10 मीटर सेकंड। काय सांगितलं तुम्हाला, जो व्ही बी आहे तो आहे तुमचा 10 मीटर पर सेकंद, आणि व्ही हे जो आहे तो तुमचा 6 मीटर पर सेकंद असं त्यांनी आपण कन्सिडर करतो, ठीक आहे, लेस आणि कमी जास्त, कारण का मिनिमम म्हटलं ना म्हणून त्याला 6 म्हटलं आणि मॅक्झिमम म्हटलं म्हणून 10 घेतलं, ठीक आहे। कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द स्पियर, काय विचारलं तुम्हाला, डायमीटर विचारले, याचा डायमीटर विचारलेलं। हाऊ मच मिनिमम स्पीड ऑफ द व्हेल इज फ्रॉम द टू स्पीड, म्हणजे काय विचारलं तुम्हाला, व्ही मॅक्झिमम सांगा आणि दुसरं काय सांगा, व्ही मिनिमम। एकदम सिम्पल, व्ही मॅक्स म्हटलं तर काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 5 RG, हा किती येतो, स्क्वेअर रूट ऑफ 3 RG, हा किती येतो, स्क्वेअर रूट ऑफ 8 RG, ठीक आहे। या पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करून द्यायचे त्यांना, सिंपल आहे, एक्झाम्पल एकदम सिंपल आहे बा, पण आपल्याला डायरेक्ट डायमीटर काढणं पॉसिबल नाही, त्यासाठी आपल्याला यूज करायला टोटल एनर्जी कन्झर्व आला, टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी, त्यानुसार जर मी म्हटलं काय होणार, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू काय, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी। सर कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए काय असणार, 1/2 m व्ही ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट एसाठी किती येणार आहे, एम जी, आणि एचची व्हॅल्यू किती येणार आहे, इथून 2 R असणार आहे, म्हणून मी म्हटलं 2 R म्हणजेच काय, डी होणार आहे। इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी म्हणजे काय, 1/2 m व्ही बी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी किती होणार इथं, बी पॉईंटला 0 असणार आहे। मग काय म्हटलं मी, हा 1/2 व्ही ए स्क्वेअर त्या साईडला नेलं आणि एम जी बाय 2 R, 2 R म्हणजेच काय, डी म्हणजे डायमीटर, म्हणजे काय, 1/2 m व्ही बी स्क्वेअर मायनस 1/2 m व्ही ए स्क्वेअर, म्हणजे काय काढलं मी, 1/2 m कॉमन काढून घेतला, म्हणजे काय भेटलं मला, m व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर, म्हणजे काय भेटलं मला, एम जी डी, हा एम कॅन्सल, हा एम कॅन्सल, रिमेनिंग काय राहिलं तुमचं, रिमेनिंग काय राहिलं तुमचं, जी डी इज इक्वल टू काय भेटलं मला, जी डी इज इक्वल टू काय भेटलं मला, 1/2 व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर। चला जी ची व्हॅल्यू किती घेतो असं आपण 10 आणि 10 D 1/2 ॲज इट इज, व्ही बी किती घ्यायला लावलं त्याने 10 म्हणजे 10 स्क्वेअर मायनस ए किती घ्यायचं तुम्हाला 6 म्हणजे 6 स्क्वेअर, म्हणजे काय भेटलं मला, 1/2 10 स्क्वेअर म्हणजे किती 100 आणि 6 स्क्वेअर म्हणजे किती 36, म्हणजे काय 1/2 100 मायनस 36 म्हणजे किती 64, म्हणजे काय 10 D, देअरफोर 10 D इज इक्वल टू किती 1/2 डिवाइड केलं म्हणजे काय येणार 32/6 आणि भेटला 3/2 म्हणजे डी इज इक्वल काय भेटणार 32 डिवाइड बाय काय 10, देअरफोर डी इज इक्वल काय भेटणार मला 3.2 मीटर, डी ची व्हॅल्यू किती भेटेल मला 3.2 मीटर। बट बघा डी इज इक्वल काय असतं 2 R, बरोबर की नाही, देअरफोर आर इज इक्वल काय येणार डी बाय 2, देअरफोर काय होणार आहे 3.2 डिवाइड बाय 2 म्हणजे किती भेटेल मला 1.6 मीटर। मग मी म्हटलं व्ही मॅक्स काढायचं आपल्याला, काय काढायचं आपल्याला, व्ही मॅक्स काढायचं म्हणजे काय करणार, स्क्वेअर रूट ऑफ 5 RG, स्क्वेअर रूट ऑफ 5 RG म्हटलं तर काय भेटणार तुम्हाला, 5 ॲज इट इज, आरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, आरची व्हॅल्यू किती काढली आपण, 1.6 म्हणजे काय, 16 × 10⁻²⁻¹ करून घेतलं, ठीक आहे, 16 × 10⁻²⁻¹, आणि जी म्हणजे किती 10, जी म्हणजे किती असता 10, हा गेला म्हणजे किती बघा, म्हणजे काय म्हणणार, 5 × 4² म्हणजे काय येणार आहे, 4 बाहेर आला √5 m/s, हे काय भेटलं मला व्ही मॅक्स। मी आता काढतो व्ही मीन किती येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर जी म्हणजे काय, आरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 1.6, बरोबर की नाही, 1.6 × 10⁻¹ काय करून घेतलं आपण, 16 × 10⁻¹, बरोबर की नाही, किंवा 1.6 ॲज इट इज घ्या आणि या किती घेतला 10, म्हणजे काय झाला 16 जर बाहेर आला तर किती आला 4 m/s, व्ही मिनिमम किती मिळणार मला 4 m/s, व्ही मिनिमम किती मिळणार मला 4 m/s।